सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनानं लोकांची झोप हो उडवली गुरुवारी सकाळी जिल्हा प्रशासनानं जाहीर केलेल्या अहवालात बेचाळीसपैकी अकरा रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बुधवारी बारा रुग्ण आढळले होते गुरुवारी अकरा रुग्ण सकाळच्या सत्रात आढळले आहेत त्यामध्ये पंढरपूर शहर पाच अक्कलकोट तीन सांगोला एक आणि कुंभारी दोन अशी रुग्णांची संख्या आहे जिल्हा प्रशासनानं अठ्ठावीस मे रोजी सकाळी आठ वाजताचा एकशे एकोणतीस तपासणी अहवाल प्रसिद्ध केला त्यामध्ये बेचाळीस अहवाल पॉझिटिव्ह अर्थात पुरुष सतरा महिला पंचवीस याप्रमाणे आहे तर निगेटिव्ह सत्याऐंशी जण आहेत एका रुग्णाचा मृत्यू झाला अशा प्रकारे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातशे नऊ तर एकूण निगेटिव्ह पाच हजार आठशे इतकी आहे अशा प्रकारे आतापर्यंत एकूण सहा हजार दोनशे एकोणनव्वद इतक्या चाचण्या झाल्या आहेत एकूण बळींची संख्या सदुसष्ट वर गेली आहे जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा नवे रुग्ण आढळून आल्यानं जिल्हा आरोग्य विभागाची पथकं सांगोला कुंभारी इथं रवाना झाली तर अक्कलकोट आणि पंढरपूर शहर विभाग जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निगराणीखाली आहे आतापर्यंत सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत पण आता गेल्या दोन दिवसात कोरोनानं जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घुसखोरी केल्याचं दिसून येतं त्यामुळं आरोग्य विभागाबरोबरच नागरिकांचीही चिंता वाढली आहे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे